मी एकदा शब्द देताना 10 विचार करतो, परंतु एकदा शब्द दिल्यानंतर कुणाच्या बापाचं ऐकत नाही. एकमेकाला ढुसण्या द्यायच्या भानगडीत बसू नका. नाही माझं ऐकलं तर माझ्याशी गाठ आहे. मग मी आता सांगतोय ते हात जोडून समजावून सांगतोय. लोकांच्यात पण सुंदर काम कर, सुंदरींच्या मागे मागू लागू नको. या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स, सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवुड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर. मित्रांनो, आज बरेच दिवस संतोष आणि बाकीचे माझे सहकारी, जुबेर असेल, इतर सर्व सहकारी असतील, किरण असेल, किसन असेल, हे सगळे मला सांगत होते की दादा तुम्ही लवकरात लवकर सोलापूरला या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराचा आम्हाला मेळावा घ्यायचा आहे. मला तटकरे साहेबांनी सांगितलं की असा दिवस निवडा की माझंही अधिवेशन, त्यांचं लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, की त्यांनाही यायचं आहे, त्यांनाही येता येईल. आणि त्याच्यामुळे आज शनिवारचा दिवस आम्ही निवडला. आज आल्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम सकाळपासून चाललेले आहेत. आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं काही महत्त्वाच्या नेत्यांनी, सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रवेश केला आहे. अजून काही जणं बाकी आहेत, माझं भाषण झाल्यानंतर त्यांचाही प्रवेश मी, सुनील तटकरेजी आणि बाकीचे सगळे सहकारी देणार. आज आपले माजी आमदार रविकांत पाटील, बिजू अण्णा प्रधाने, सुजित राजू अवघरे, इरफान शेख, सुभाष मामा डांगे, किशोरजी पाटील, मंदाकिनीताई तोडकरी, कल्पनाताई क्षीरसागर, मारुती तोडकरी, जुबेर मुजावत, या सर्वांनी, त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो की तुमची सगळ्यांची ताकद आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असं मिळून आपण सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमय त्या ठिकाणी करून दाखवू. आणि तशा प्रकारचा संकल्प देखील आजच्या या बैठकीच्या निमित्तानं, मेळाव्याच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी सोडूया, करूया. मित्रांनो, आज पक्षाचं देखील अतिशय उत्तम कार्यालय, मला थोडासा उशीर झाला कारण आपली महानगरपालिकेची जुनी इमारत, जिला 100 वर्षापूर्वीपेक्षा जास्त इतिहास आहे, अशी इमारत तिथल्या आयुक्तांनी चांगली केली ती बघायला मी गेलेलो होतो. मला थोडस ह्या गोष्टीतलं जरा बारकाईनं ज्ञान आहे, त्याच्यामुळे कसं अधिकारी काम करतायत, काय करतायत, जुनी गोष्ट देखील अतिशय व्यवस्थितपणे आपण सांभाळायची असते, टिकवायची असते, त्याचं आपण नीटपणे कुठल्या अडचणी न येऊन देता त्याचं नूतनीकरण करायचं असतं. त्या प्रकारे त्यांनी ती इमारत फार चांगली केली आणि सोलापूर शहराच्या वैभवामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची इमारत पूर्वीच्या आपल्या लोकांनी उभी केली, ती पुढच्याही पिढ्यानपिढ्या तशाच प्रकारची जतन राहावी म्हणून तिथंही काम केलेलं. जरूर तुम्हाला कधी संधी मिळाली तर त्या इमारतीला भेट देण्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. मित्रांनो, आज आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं शहराचं कार्यालय, त्याच्या आधी आम्ही ग्रामीणचं कार्यालय दीपक साळुंखे, सुनील तटकरे आणि आम्ही सगळ्यांनी त्याचं उद्घाटन केलं, तेही चांगलं कार्यालय केलं. आत्ता मला तटकरे साहेब सांगत होते त्याच्यामध्ये किसननी, संतोषनी, संतोष पवार आणि जुबेर भागवान या दोघांनी पुढाकार घेतला. कुमारदादा करंजगींनी अतिशय मोक्याची जागा इथनं जवळच आहे, ते उद्घाटन झालंय. ते उद्घाटन होत असताना तिथं फार व्यवस्था चांगली, वेगवेगळ्या सेलची पण केलेली आहे. फर्स्ट फ्लोअरला आहे. आत्ता कार्यक्रम संपल्यानंतर जाताना जरूर 2 मिनटं भेट देण्याच्या करता मी पण तिथं जाणार आहे. मित्रांनो, अनेक कार्यक्रम आहेत. काल मी अंबळनेरच्या परिसरामध्ये होतो, साहित्य संमेलन अतिशय दिमागदार तिथं 3 दिवसाचं सुरू झालंय. संध्याकाळी सकाळी पाडळसे धरणाला भेट दिली,
संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश, डॉक्टर अभिजित मोरे आपला अध्यक्ष तिथला त्यांनी केला, मी सुरज त्याच्यामध्ये होतो आणि तोही कार्यक्रम चांगला झाला. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी काल रात्री नंदुरबारचा कार्यक्रम करून सुरज आणि मी मुक्कामाला धुळ्याला आलो आणि धुळ्यामध्ये किरण पाटलांच्या घरी पण रात्री गेलो. तिथं पण बरेच कार्यकर्ते जमलेले होते, त्यांच्याही घरच्यांना एक समाधान वाटलं. आणि 12-1 दरम्यान मी झोपलो आणि सकाळी मी तयार होऊन 6:30 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय धुळे शहरातलं, तिथं इर्शाद जागीरदार आणि असंख्य कार्यकर्ते. सुरजला मला वाटलं की चला आता 5-6 लोक असतील, पटकन भेट द्यायची, फोटो काढायचा आणि सुटायचं विमान. परंतु एवढा उत्साह महिलांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये होता, एवढा प्रचंड मोठा हार आणि फुलांची उधळण, मी तर आश्चर्यचकित झालो. लोकांच्या मध्ये जोश पाहायला मिळतोय, तरुणांच्या मध्ये उत्साह पाहायला मिळतोय. इथं पण आल्यानंतर तुमच्या सगळ्यांचं ज्या प्रकारे तुम्ही शहरामध्ये स्वागत केलेलं आहे, किंवा अजूनही काही ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तिथंही आपण थांबून त्यांचं स्वागत स्वीकारणार आहोत आणि ग्रामीणचा पण मेळावा करायचा आहे. मित्रांनो, सोलापूर शहराला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे, परंपरा आहे. कष्ट करणाऱ्यांचं इथं, मोलमजुरी करणाऱ्यांचं, सादरीचा तर इथला व्यवसाय उभ्या भारताला प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं इथली सगळे कामगार चळवळ, परवाच पंतप्रधानांनी, मी पण त्या कार्यक्रमाला होतो, 15,000 घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला, अजून 15,000 घर त्या परिसरामध्ये होत आहे. प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं घर असावं, त्यालाही चांगल्या प्रकारे स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. काही गरिबांना आम्ही केंद्र सरकारच्या मार्फत 10,000 रुपयाचं कर्ज देतो, त्याची परतफेड केल्यानंतर ते 20,000 करतो. त्यांनी कुठल्याही प्रकारचं जामीन द्यायचा नाही, काही करायचं नाही, आणि 20,000 परतफेड केली तर त्यांना 50,000 रुपये देतो. छोटी रक्कम आहे, परंतु दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटती, अशा लहान व्यवसायधारकांना ती रक्कम देखील. मग फळांचा विक्री करायची असेल, भाजीपाल्याची विक्री करायची असेल, छोटे व्यवसाय करायचे असतील, तर त्यांना ही रक्कम निश्चितपणे मदतीची ठरती. या प्रकारे केंद्राचं सरकार काम करत आहे. महायुतीच्या सरकारच्या मार्फत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी, बाकीचे सगळे आमचे सहकारी प्रयत्न करत आहेत. खासदार यांना त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम करत आहेत. संघटनेमध्ये रुपाली, सूरज आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते हे राज्यामध्ये फिरतायत. इथं देखील माझी तुम्हाला विनंती आहे, संतोषला पण आहे आणि झुबेरला पण आहे, आपल्याला एकजूट दाखवायची आहे, आपल्याला आपला परिवार वाढवायचा आहे. ठीक आहे, घरामध्ये देखील भांड्याला भांडं लागतं, परंतु त्याचा आवाज येऊन द्यायचा नाही. त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कुणी वेगळा विचार मनामध्ये आणू नका. एकमेकाच्या बद्दल आकस बुद्धीने एकमेकाकडे पाहू नका. तुम्ही एकजुटीने राहिला, तुमचं घर मजबूत असेल, तर आजूबाजूच्या इतर राजकीय पक्षांचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलणार आहे. तेवढी ताकद, तेवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे. पण त्याकरता ग्रामीण आणि शहरी दोन्ही कार्यालयाच्या मार्फत काम झालं पाहिजे. झुबेर, संतोष रोज तिथं कार्यालयामध्ये बसलं गेलं पाहिजे. कोणी अडीअडचणी घेऊन आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छोटा मोठा कार्यकर्ता माझ्या सोलापूर शहरातल्या आया बहिणींचे प्रश्न सोडवण्याच्या करता, तरुण तरुणींचे प्रश्न सोडवण्याच्या करता तिथं बसतोय, तिथं वेळ देतोय. तिथं आज इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं किसन जाधव पण आहे, त्यानं पण दुपारी आरोग्य शिबिर घेतलं.
तेही चांगल्या प्रकारे, ज्यांना चष्म्याची गरज आहे तिथं साडी वाटपाचा कार्यक्रम केला, त्यांची संपूर्ण तपासणी माझ्या आई बहिणींची तिथं करण्याचं काम चाललेलं आहे. डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सगळेजण आहेत. आणि त्याच्यातून अलीकडच्या काळामध्ये कधी कुठला आजार येईल सांगता येत नाही. करोनामुळं आपण सगळेजण खूप काही शिकलोय. जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली, त्यांचं तीव्र दुःख आपल्याला आहे. जे आज आपल्यात हयात नाही, करोनाच्या काळात सोडून गेले, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु अक्षरशः तो काळ फार अडचणीचा काळ होता, परंतु त्याच्यातनं ताऊन सुलाखून आपण निघालो. इथून पुढं देखील थंडी, वारा, पाऊस, उन्हाळा कुठलंही काही असलं तरी त्या बाबतीमध्ये आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. गोरगरिबांच्या करता मोठ्या योजना केंद्र सरकारने पण आणल्यात, आम्ही राज्य सरकारने पण आणलेल्या आहेत. सोलापूरकरांनो, आजच मी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत सोलापूर शहराची आणि ग्रामीणची मीटिंग घेतली. सगळे अधिकारी रविवार असताना, कलेक्टर, SP, CO, आयुक्त, महानगरपालिका, PWD, महावितरण सगळे अधिकारी हजर होते. मला वाटतं तिथं संजय मामा पण होते, त्याच्या संदर्भामध्ये यशवंत माने पण होते आमदार, बाकीचे सगळे सहकारी होते. काय आपल्या सोलापूरमधले प्रश्न आहेत? मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली. अनेकांनी सोलापूरचं प्रतिनिधित्व केलं. सोलापूर जिल्ह्यानी मुख्यमंत्री दिला, उपमुख्यमंत्री दिला, अनेक मंत्री केले, अनेक आमदार खासदार केले. एवढं सगळं करून आज माझ्या सोलापूरला रोज पाणी मिळत नाही. 4 दिवसांनी का 5 दिवसांनी, किती दिवसांनी पाणी मिळतं? 5 दिवसांनी पाणी मिळतं. ही तर म्हणतोय 6 दिवसांनी मिळतंय. त्याच्या घरी बहुतेक 6व्या दिवशी, आपल्या घरी 5व्या दिवशी. आता उजनीचं पाणी जे पुण्यामध्ये इंद्रायणी, पवना, चंद्रभागा, भीमा या नद्या उगम पावलेल्या आहेत, त्या सगळ्याचं पाणी चंद्रभागेच्या रूपाने उजनीमध्ये येतं. ऑक्टोबरमध्ये 60% पाणी होतं, आज पाणी -60% झालंय. 60% झालंय नीटपणे. चूक कुणाची आहे? नागरिकांनी काय केलंय? जनतेचं काम असं आहे की त्यांना पाणी मिळालं पाहिजे. मी आयुक्तांना विचारलं, ते म्हणाले की दादा, आम्हाला निधीची अजून गरज आहे. सोलापूरकरांनो, तुमच्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये, त्यांना जवळपास 350-350 कोटीची गरज आहे. मी आज तुम्हाला जाहीर करतो की पुढच्या आठवड्यामध्ये ते पैसे तिकडे पाठवले जातील. आणि आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं, मी कधी पण शब्द बदलत नाही. मी एकदा शब्द देताना 10-10 विचार करतो, परंतु एकदा शब्द दिल्यानंतर कुणाच्या बापाचं ऐकत नाही. पाहिजे ते त्या ठिकाणी किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु त्या बाबतीमध्ये आपण ते काम करून दाखवतो. तुम्हाला पुढच्याच आठवड्यामध्ये कळेल. आज आपल्या इथं 2 फ्लायओव्हर करायचे, जमिनीची गरज आहे. 2 ठिकाणी जमीन ताब्यात घ्यायची आहे. 100 कोटी रुपये लागतायत, 41 कोटी रुपये आलेत, अजून 59 कोटी रुपये लागतात असं मला सांगितलं. मी त्यांनाही सांगितलं की मी त्या बाबतीमध्ये 2 सोमवारी मुंबईला जाणार आहे. मी तिथल्या तिथं अधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं की आपल्याला तेही पैसे द्यायचे, जेणेकरून त्या भागातल्या लोकांना वाहतुकीची कोंडी सुटावी, जाताना येताना माझ्या नागरिकांना त्रास होऊ नये, ह्याबद्दलचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतंय. इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारे आम्ही आढावा घेतला. आता टँकर चालू आहेत, माझ्या करमळ्यामध्ये चालू आहेत, माळशिरसला चालू आहेत, माड्यामध्ये चालू आहेत. उद्या टँकरची संख्या कदाचित वाढेल, ते आपल्याला द्यावे लागतील. छावण्या सुरू करावे लागतील, सारा डेपो सुरू करावे लागतील, परंतु ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. दुष्काळाचं सावट आहे, आहे ते पाणी धरणातलं. पुढच्या वर्षीचा पावसाळा सुरू होईपर्यंत
ते आपल्याला टिकवायचं आहे म्हणजे जून महिने जुलै महिन्यापर्यंत तशा प्रकारचं नियोजन तुम्हाला मला करायचं आहे. पण आता ती अजून एक जी पाईपलाईन आम्ही टाकतोय त्या पाईपलाईन मधलं बरंचसं काम झालंय, थोड्याशा अडचणी येत आहेत. मी पोलीस खात्याला पण सांगितलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबांनो ती पाईपलाईन आता नॅशनल हायवेच्या हद्दीतनं आपण आणतोय, तरी पण कुणी जर विरोध करत असेल तर तपासा ती जमीन खरोखरीच नॅशनल हायवेची आहे का, आणि नॅशनल हायवेची असेल आणि तिथं कोण थांबवत असेल तर त्याला सांगा बाबा ही नॅशनल हायवेची जमीन आहे, आम्ही 3 कोटी वर काही लाख रुपये दिलेत, तुला थांबवता येणार नाही. प्यायचं पाणी एक अतिशय पुण्य काम, सोलापूरकरांना रोज पाणी देण्याचं जे त्या पाईपलाईनमधनं आपल्याला करायचं आहे त्याकरता तू मदत कर. त्याने ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून कारवाई करण्याच्या सूचना देखील मी अधिकाऱ्यांना त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आता पाणी खाली गेले उजनीचं. मला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा त्याच्याकरता दुसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यात 3-3 ठिकाणी मोटारी बसून पाणी आपल्याला खेचावं लागेल, त्याकरता काहीतरी 3-3.5 कोटी रुपये सांगितले. त्याचा मेंटेनन्स, त्याचं ओव्हर ऑइलिंग आणि इतर काही गोष्टी बेरिंग वगैरे बदलायच्या, त्याही 3-3.5 कोटी रुपये टंचाईमधनं द्या अशा आजच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले, सूचना दिलेले आहेत. त्याच्यामुळे तेही काम आपलं त्या ठिकाणी मार्गी लागेल. मित्रांनो, शेवटी आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलो आहे. बहुजन समाज, दुर्लक्षित समाज, माझा अल्पसंख्याक समाज ह्या सर्व जाती धर्माच्या समाजाला हे पक्ष आपलंही काम करतंय, आपलाही विचार करतंय. हे जे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या सगळ्या जाती धर्माचे लोक होते, त्याच पद्धतीनं आम्ही सरकार करत आहोत. सरकारमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या मंत्र्यांना संधी देताना मुस्लिम व्यक्तीला संधी दिली, महिलेला संधी दिली, भटक्याला संधी दिली, ओबीसींना संधी दिली, आदिवासींना संधी दिली, मागासवर्गीयाला संधी दिली, सर्वसाधारण गटातलं संधी दिली. जागा कमी होत्या तरी आम्ही विचार केला आणि या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नुसतं भाषणामध्ये वारेमाप काहीतरी सांगायची सवय नाही, जे आपण भाषणात सांगू ते कृतीमध्ये देखील आपल्याला करता आलं पाहिजे, ही आपली भूमिका आहे. आणि त्याच्यामुळंच आपण काही जबाबदारी किसनवर दिलेली आहे जाधवांच्यावर, काही जबाबदारी संतोषवर पवारांच्यावर दिलेली आहे, काही झुबेर बागवानवर दिलेली आहे, काही इतर पण सहकारी मित्रांवर दिलेली आहे. आणि त्यांच्या जोडीला आता आपल्यामध्ये रविकांत पाटील माजी आमदार आणि इतर असंख्य सहकारी आलेले आहेत, ह्या सगळ्यांची मदत घ्यायची. मला तुम्हाला सोलापूरकरांना सांगायचं आहे, आपल्याला इथून पुढं बरीच वाटचाल करायची, आपल्याला नवे चेहरे देखील पुढे आणायचे. त्यांना देखील उद्याच्या येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत संधी द्यायची आहे, आया बहिणींना संधी द्यायची आहे. त्याच्यामुळं तुम्ही असं समजू नका की आपल्याला संधी मिळेल का नाही, जरूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुण रक्ताला वाव मिळेल, तरुणांना संधी मिळेल, वेगवेगळ्या घटकांना संधी मिळेल, हा विश्वास तुम्ही निश्चितपणे मनाशी बाळगा. आणि तशा पद्धतीनं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्याकरता आपण त्या ठिकाणी काम करा, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची त्या ठिकाणी विनंती आहे. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट, एकंदरीतच काम करत असताना अलीकडच्या काळात आपल्याला वेगवेगळ्या वॉर्डामध्ये काम करायचं आहे, वेगवेगळ्या भागामध्ये काम करायचं आहे. बरेच पक्षांमध्ये प्रवेश करतायत, अजून पण काही आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आपली पक्ष संघटना मजबूत करण्याच्यासाठी प्रांताध्यक्ष तटकरे यांच्या देखरेखीखाली आपण पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे, युवा आघाडीची देखील निवडी केलेली आहे, महिला आघाडीच्या निवडी केलेली आहे, युवती आघाडी असेल, अल्पसंख्याक सेल असेल, विद्यार्थी सेल असेल, व्यापारी उद्योजक वेगवेगळ्या
सेल मधल्या पदाधिकाऱ्यांच्या येणाऱ्या काळात मन लावून काम करायचंय. मी सर्वांना सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल काय आता आपल्याला लेटर पॅड मिळालेलं आहे, आता नाव आपलं लागलेलं आहे, डोक्यातनं काढा. तुम्ही जर तुम्हाला पद देऊन काम करत नसाल तर आम्ही तुम्हाला रामराम करू आणि दुसऱ्याला संधी देऊ. कारण नुसतं पद मिळवायला नाही, लग्नपत्रिकेमध्ये पाकिटावर छापायला नाही, प्रेषक अमक्या सेलचा अध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार, कार्याध्यक्ष या करता नाही, आपल्याला कामच करावं लागतंय. मी देखील सकाळी रोज 6 वाजता 6:30 वाजता कामाला सुरुवात करतो. आज पण रात्री उशिरापर्यंत मी तुमच्या परिसरामध्ये आहे, याची जाणीव तुम्ही ठेवा. मी एकटा दुकटा किती राबलो, स्टेजवरचे मान्यवर किती राबले, तर ते पुरे पडणार नाही. त्याला प्रत्येकाची साथ ही मिळाली पाहिजे. बदल घडवण्याचं धाडस जर आपल्याला करायचं असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात. आपण तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे, आपल्याला त्याच्यामध्ये कुणाचा अनादर करायचा नाही, कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. पण आपल्यामध्ये ह्या राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याची धमक आणि ताकद आहे, आणि म्हणून तशा पद्धतीनं आपण त्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे. ही पण बाब माझ्या कार्यकर्त्यांनी विसरता कामा नये. अजून आपल्या सोलापूर शहरामध्ये पण खूप काम करावं लागणार आहे. गोरगरिबांना घरं देण्याच्या करताचा कार्यक्रम, आता 2 कोटी लोकांना घरं बांधणीचा कार्यक्रम पंतप्रधानांनी त्या ठिकाणी सादर केलेला आहे. त्याचा फायदा जसं 30,000 घरांच्या बाबतीमध्ये आपण त्या कामगार वर्गाकरता घेतलेला आहे, तशा पद्धतीनं इतरही भागात आपल्याला तो कार्यक्रम राबवावा लागणार आहे. सोलापूरकरांनो, आईच्या पोटातनं कुणीच सगळं शिकून येत नाही. जन्माला आल्यानंतर आई शिकवते, बाप शिकवतो, शिक्षक शिकवतो, वडीलधारी शिकवतात. ज्या परिसरात आपण लहानाचे मोठं होतो तिथं आपल्यावर संस्कार होतात आणि ह्याच्यातनं तो माणूस तयार होत असतो. त्या प्रकारे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मजबूत अशा प्रकारचा तयार करायचा आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. मित्रांनो, राजकारणात लोकांशी काम करणारा माणूस हातावर हात घेऊन बसून राहू शकत नाही. त्याला व्यापक लोकहिताची कामं देशात होत असतील तर आपण त्याला का म्हणून पाठिंबा द्यायचा नाही. म्हणून एक विजन असणारं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने आलेलं आहे. रात्रंदिवस काम करतात, कमी विश्रांती घेतात, नाहीतर पुन्हा विरोधक म्हणतील रात्रंदिवस कोण काम करू शकतो का. विश्रांती घेतात, 5-7 तास घेतात, पण सतत दिवाळी असो कुठलाही सण असो तिथं बॉर्डरवर जातील, जवानांच्या बरोबर दिवाळी साजरी करतील आणि नेहमी जनतेचं हित कशात आहे, भारताचं हित कशात आहे ह्या प्रकारचा विचार करतात, ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि त्याच्यामुळं एक सकारात्मक विचार करून आम्ही सगळ्यांनी ह्या महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता आपण जो निर्णय घेतला तो संघटनेसाठी, कार्यकर्त्यांसाठी घेतलेला आहे, लोकांची कामं करण्याच्यासाठी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आज मी इथं येऊन 300-400 कोटी रुपये तुम्हाला द्यायचं कबूल केलं कशाच्या जोरावर. मी अर्थमंत्री आहे म्हणून, मी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहे म्हणून, नाहीतर मी सांगितलं असतं की ठीक आहे आंदोलन करा. मित्रांनो, आंदोलनाने प्रश्न सुटत नाही, नुसता त्याच्यामध्ये वेळ जातो. आज पण माझ्या अंगणवाडीच्या अशा महिला भगिनी असतील, बाहेर आलेत म्हणून मला कोणी सांगितलं, आशा वर्कर असतील, त्यांच्याही बद्दल आम्ही चांगला विचार करतो. शेवटी त्या आपल्याच घरातल्या आमची आदिती तटकरे, मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही त्यांना पेन्शन द्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये मोबाईल आम्ही दिलेला आहे, राहिलेल्यांना आम्ही मोबाईल देतोय. इतर पण वेगवेगळ्या त्यांच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. कारण हे राज्य आपल्या सर्वांचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. आणि म्हणून कार्यकर्ता हा निर्णय आम्ही या कार्यकर्त्यांच्या
पाठबळावर घेतलेला आहे. कार्यकर्ता हा कुठल्याही पक्षाचा कणा असतो. पक्ष मोठा होतो तेव्हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो, त्यांच्या मेहनतीवर होतो. त्यांनी गाळलेल्या घामाच्या याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. परंतु त्याकरता संतोष, जुबेर, त्याच्यामध्ये किसन, बाकीचे सगळे यांनी पण काम केलं पाहिजे. नाहीतर एकमेकाला ढुसणं द्यायच्या भानगडीत बसू नका. मी आता सगळ्यांच्या देखत सांगतो, नाही माझं ऐकलं तर माझ्याशी गाठ आहे. मी आता सांगतोय ते हात जोडून समजावून सांगतोय. परंतु जर ह्या कानाचं ऐकून त्या कानाला सोडलं, मी तुमचा मान ठेवेल, तुमचा सन्मान ठेवेल. आज मी तिथं येणार नव्हतो पण तू एवढं एवढंसं तोंड केलं, दादा तिकडे यावं यावं म्हणून तिकडे यायचं कबूल केलं, नाही तर मी नव्हतंच येणार. हा मग तेच ना, पण ते सुंदर केलं आहे म्हणून तुझ्या सुंदरीकरता मी तिथे येणार आहे, म्हणजे सुंदर कार्याला बघण्याकरता. तसं लोकांच्यात पण सुंदर काम कर, सुंदरींच्या मागं मागू लागू नको. त्यामध्ये आपण राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्या स्थापनेपासून ठराविक काळ सोडला तर कायम सत्तेमध्ये राहिलेला आहे, याचं सारं श्रेय हे कार्यकर्त्याला आहे. कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं, कार्यकर्त्यांनी त्या त्या भागामध्ये पक्षाची ताकद वाढवली म्हणून ते शक्य झालेलं आहे. मी ग्रामीणमध्ये बोलताना सांगेन, पण तुम्ही सगळेजण बसून आपल्याला कुठल्या भागात आपण कमी आहोत, कुठल्या वॉर्डात अजून आपल्याला काम करायला पाहिजे, कुठल्या वॉर्डात अजून आपल्याला बेरीज वाढवावी लागेल, त्याच्या संदर्भात वडीलधाऱ्यांना पण त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्याशी पण बोला. तरुणांना पण विश्वासात घ्या, आया बहिणींना पण विश्वासात घ्या, आणि महिलांच्याही बाबतीमध्ये एक आदराची मान सन्मानाची भावना ही त्याच्यामध्ये असली पाहिजे. ह्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून समाजकारण राजकारण करण्याचा इथून पुढे ध्यास घेतला पाहिजे. कामं करताना तुम्ही व्यवस्थितपणे कलेक्टर जावा. मी कलेक्टरला सांगेन, माझे शहरातले कार्यकर्ते आले, पदाधिकारी आले, ग्रामीणचे आले, ते काम रितसर सांगतील. आपल्याला काही वेडेवाकडे कामं सांगायची नाही, तर ते काम मात्र झालं पाहिजे. ते काम अजित पवारांनी सांगितलेलं समजून आमचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, CP SP ह्या सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे असंही मी त्या ठिकाणी सांगेन. पण मी आता सांगितलं असं म्हणजे कसली दोन नंबरची कामं तिथं सांगायची नाही, तिथं एक नंबरचीच कामं सांगायची. आणि आपली प्रतिमा समाजामध्ये चांगली ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करायचा, लोकांना आपली भूमिका पण वेळ पडली तर समजावून सांगण्याचं काम करा, ही कार्यकर्त्याची जबाबदारी असते. म्हणून आपण घेतलेला बहुजन समाजाला सत्तेत पाठबळ देण्याची भूमिका ही आपण मांडा. मी आजवर कधी कुठं ताकाला गेलो आणि भांडण अपवलंय अशा प्रकारची भूमिका घेतलेली नाही आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपली भूमिका लोकांच्या समोर स्पष्ट मांडावी. काही कामं अशी असतील, संतोष, किसन, जुबेर, बाकीचे सगळे सहकारी, की ती तुमच्या स्तरावर होणार नाही, ती राज्याच्या स्तरावरची असतील, माझ्या स्तरावरची असतील, आदितीची असतील, धनंजय मुंडेंच्या स्तरावरची असतील, इतर माझ्या भुजबळ साहेब असतील, इतर काही हसन मुश्रीफ साहेब असतील, बाबा अत्राम असतील, संजय बनसोडे असतील, त्यांच्या कुणाच्या स्तरावरचे असतील. तर मुंबईत या, मुंबईत सारखं सारखं यायचं नाही, ही कामं घेऊन यायचं. आणि दादा तुम्ही तिथं सांगितलं मिळाव्यात, त्याच्यावर ही राज्य सरकारशी संबंधित कामं आहेत, ही बघा, मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन. आणि ती पण कशी मार्गी लावायचं ते मी माझे सहकारी मंत्रिमंडळातले आम्ही मिळून त्या बाबतीमध्ये मार्गी लावू. पण काहीतरी त्याचं नियोजन असलं पाहिजे. सकाळी लवकर उठून कामाला लागायचं. किती वाजता उठतो? 6 वाजता. संतोष कितीला उठतो? 6 उठून काय करतो? आणि किसन कितीला उठतो? तू तर आज जॅकेट आणि बिकेट घालून आला. ज्याला मी उपमुख्यमंत्री ना जॅकेट घालं ना, आणि बघा ना लाल शर्ट, ती पिवळं जॅकेट,
आणि ती पलीकडचा लतीफ पण तसंच. पण हरकत नाही, आपल्याला या सगळ्यांना गमतीचा भाग जाऊ द्या. आपण परिवारातलं बसलोय. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की बाबांनो, तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं राहा. मी कधी माझ्या आयुष्यात गटातटाचं राजकारण केलं नाही. आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. कधी कधी अर्जंट काम असलं तर बारामतीला मी आठवड्यातनं एकदा असतो, तुम्हाला माहिती आहे. आता उद्याच मी बारामतीला आहे. मी आत्ताच मला धाराशिवचा अध्यक्ष भेटला, तो म्हणला दादा आम्हाला काही 10-15 लोकांना मुंबईला यायचं. म्हणलं कशाला, 3 तासावर बारामती, 3 तास ये बारामतीला, मला भेट, शिष्टमंडळ घेऊन या आणि आपण प्रश्न सोडू. तसं काही प्रश्न असे असतील की जे इथल्या स्तरावर सोडवायचे आहेत. बुराण, तुला तुझं नाव घेत नाही म्हणजे तू इथं सुटला आहे असं समजू नको. तू राज्याचा नेता व्हायला निघाला आहे, परंतु राज्याचा नेता होत असताना घर पण मजबूत असलं पाहिजे. ते घर फिरते आकाशी, तिचं लक्ष पिल्लापाशी असतं. तसं तुमचंही लक्ष सगळ्यांचं आपापलं घर. कारण मी अनेकदा बघितलं, मला तरुण कार्यकर्ता येतात, वडीलधारी कार्यकर्ता येतात, दादा मी लय मोठा आहे, माझा वॉर्डात असं आहे तसं आहे फलाना आहे, लय मोठी ताकद माझ्या मागे आहे. आणि वॉर्डात विचारलं नाही, ते म्हणतात ह्याला 4 मतं पण मिळायची नाही अर्धी ज्यायला. तसंच गावाकडं असतं, ते असा काही सांगतो त्याच्या गावचा सरपंच त्याच्या विचाराचा नसतो. आणि पुढारपण करायला कुठं निघतोय, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या ठिकाणी. तसलं नकोय. सगळ्यांनी काम करताना आपला स्वतःचा वॉर्ड, तुमचं घर जिथं आहे तिथला भाग पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करा. बूथवाईज कमिट्या करा. उद्याच्याला निवडणुका लागल्यानंतर कुठली लोकसभेची जागा कुणी लढवायची तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. तो निर्णय झाल्यानंतर पक्षाचे आदेश या नात्याने तुम्ही सगळ्यांनी ते शिरसावंद मानलं पाहिजे. आणि मग ही मला ही मान्यच नाही, अल्ला काय ह्यालाच कशाला तिकीट दिलं आणि हे बरोबर नाही झालं, असं नाही. मागणी करेपर्यंत मी तुमचं ऐकीन, परंतु एकदा निर्णय झाला की त्या निर्णयाचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे. तो निर्णय मतदारांना पटवून देण्याचं काम माझ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक घडी व्यवस्थितपणे बसेल, शिस्त लागेल, त्याच्यामध्ये कुठेही काही वेडेवाकडे प्रकार होणार नाही ह्याची पण खुणगाट मनाशी बाळगा. आणि नवीन नवीन कार्यकर्ते मात्र निश्चितपणे सतत लक्ष ठेवा. एखाद्या तरुण कार्यकर्त्यांच्यामध्ये स्पार्क असेल, त्याला त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी तो चांगलं करून दाखवेल अशा प्रकारचं आपल्याला वाटलं, तर अशांना पण आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या पद्धतीनं माझ्या शहरामध्ये, सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं. कुमारदादा करंजगी, तुम्ही आम्हाला चांगली जागा दिली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. जरा भाडं द्यायला पुढं मागं झालं तरी थोडंसं मिळतं जुळतं घ्या, मोफत आहे. अरे काय असले दानशूर व्यक्ती, मी तुमचं लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे लाख लाख आभार मानतो. परंतु हे केलेलं मी नेहमी लक्षात ठेवीन. आणि कधी माझ्यावर कुठला काम करण्याची संधी आली तर त्यावेळेस मी अतिशय मनापासून तुमच्या कामामध्ये सहकार्य करीन हा शब्द देखील मी आपल्याला देतो. त्याचबरोबर आज मोठ्या संख्येने माझ्या आया बहिणी इथं आल्या, इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या. मात्र गाफील राहायचं नाही. रोज उद्याच्या काळामध्ये जसा एक एक दिवस जाईल तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपला अल्पसंख्याक समाज, इथं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक, इथं मिनी भारतच आहे. सोलापूर शहर म्हणजे मिनी भारत वसलेला आहे. त्याच्यामुळं ह्या सोलापूरमधले अनेक लोक माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये येऊन अतिशय कष्टाचं जीवन जगतायत. त्याच्यामुळं मला इथली बरीच काही माहिती आहे. तर या प्रकारे संतोष, जुबेर, किसन आणि बाकीचे सगळे बुराण सगळ्यांनाच माझी विनंती आहे, आपण सगळेजण पुढं जाण्याचं काम करू. आणि अधिक जोमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती मजबूतीनं माझ्या सोलापूर शहरामध्ये काम करतोय हे आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ. आणि ते दाखवण्याच्या तुम्ही सगळ्यांनी साथ द्या हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. पुन्हा ज्यांचा ज्यांचा प्रवेश झाला त्यांचं मनापासून स्वागत करतो.
त्यांनाही विश्वासात घ्या. आज गमछा टाकला आणि प्रवेश केला म्हणजे झालं नाही. त्यांना मिटिंगला बोलवा, त्यांना विश्वासात घ्या. त्यांना असं वाटलं नाही पाहिजे काय राव त्या दिवशी अजितनं गमछा टाकला, आमचे सुनील तटकरे होते, परत तर कुणी काय आम्हाला विचारणार. तसं होता कामा नये. ज्याची त्याची जबाबदारी ज्याने त्यांनी ओळखून नीटपणे काम करा आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून साथ द्या एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो. जय गुप्ता लँड्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन, पीओपी लाइट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाइल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्धी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 94225443.